यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येनं जगात सगळ्याचं तोंड काळ केलेलं आहे. आज यवतमाळ जिल्ह्यातील अर्णव तालुक्यातील आडा नदीच्या काठावर वसलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पुत्राने आज आत्महत्या केलेली आहे. संजय दिगंबर भागडे असं 35 वर्षीय त्या शेतकऱ्याचं नाव आहे. त्याला दुधाचे ओट न सुकलेले देखील 2 मुलं आहेत. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, पती पत्नीला, त्याच्या आई वडिलांना आधार म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 2 लाख रुपये मदत करण्याची आमची गावकऱ्यांची मागणी आहे.